जिल्ह्यातील दुर्गम भागात आमदार आमशा पाडवी यांच्या आमदार निधीतून रुग्णवाहिकांचे वाटप. सातपुड्यातील अतिदुर्गम भागात दिल्या 5 रुग्णवाहिका. नंदुरबार जिल्ह्यात सातपुड्यातील दुर्गम आदिवासी भागात आरोग्याच्या अनेक समस्या असून या भागातील रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी चांगल्या रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांच्या रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते, तर काही रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्यांना जीव गमावण्याचीही वेळ आली होती. या सर्व बाबींचा विचार करत विधान परिषद सदस्य शिंदे गटाचे आमदार पाडवी यांनी आपल्या आमदार निधीतून नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील रुग्णांना मदत व्हावी म्हणून 5 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या असून या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले आहे. अतिदुर्गम भागामध्ये जे आजपर्यंत आपण आरोग्य सेवासाठी मी कायम वारंवार विधानसभामध्ये विधान परिषदला विषय मांडत असताना मला सुद्धा असं वाटलं की आपण आपल्या भागात स्वतः आपण आमदार निधीमधून गाड्या द्यायला पाहिजे आणि म्हणून खास मी या धडगाव अक्कलकुवा तळुदा या क्षेत्रात 5 ॲम्ब्युलन्स दिली आहे. त्याच्यात एक तोरुणमालमध्ये फलाय ग्रामपंचायतला आपण एक ॲम्ब्युलन्स दिली, मोलगी या ठिकाणी एक आपण ॲम्ब्युलन्स दिली, दुसरा मोगराला एक दिली, एक कोयलीला दिली आणि तळुदा तालुक्यामध्ये रेंजनपूरला एक ॲम्ब्युलन्स दिली, अशा एकूण 5 ॲम्ब्युलन्स. त्याचा उद्देश एकच आहे का या अतिदुर्गम भागामध्ये सेवा करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे का दडगावला किंवा अक्कलकुवा तालुक्यामध्ये जेव्हा एखाद गरोदर माता डिलिव्हरी असती आणि त्याला जाण्यासाठी आणण्यासाठी जेव्हा गाडी नाही असती आणि ते आमची मातामूर्तीसुद्धा होऊ शकतं, त्याच्यात एक उदाहरण तुम्हाला देतो. पिंपळकुटा इथे एक ॲम्ब्युलन्स नाही असल्या कारणाने ते जुनी ॲम्ब्युलन्स होती ते बंद होती, त्याच्यामुळे आमची एक 23 वर्षाची महिला दगावली होती. म्हणून मला वाटलं की आपण आपल्या भागासाठी जो आरोग्याच्या विषय वारंवार मी मांडतो आहे आणि आरोग्याच्या विषय चांगला राहायला पाहिजे, सरपोटस असतो किंवा ॲक्सिडेंट असतो आणि त्याला अर्जंटमध्ये गाडी पाहिजे आणि गाड्या इथे उपलब्ध नाही, म्हणून मी स्वतः माझ्या भागासाठी चांगलं व्हायला पाहिजे. एक जीव जरी वाचला तरी आपण काहीतरी केलं असं आपल्याला वाटतो, म्हणून आम्ही या माझ्या भागामध्ये या नंदुरबार जिल्ह्यामध्ये 5 ॲम्ब्युलन्स पाठवून केली आहे. आमदार पाडवी यांनी दुर्गम भागासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याने या भागातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विधान परिषदेत आणि विधानसभेत सातपुड्याच्या दुर्गम भागातील आरोग्य सुविधा आणि इतर विषयांवर अनेक वेळेस प्रश्न उपस्थित करत असताना आपणही या भागातील समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा म्हणून विकास निधीतून 5 ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याची माहिती आमदार आमशा पाडवी यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, अक्कलकुवा.